पुण्यात आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले, पण अबोला मात्र कायम ठेवत एकमेकांवर हल्लाबोल आणि टीकेंचे बाण सुरूच ठेवले. पुण्यातील पालिकेच्या हिलिंग रुग्णालयाच्या भूमिपूजनानिमित्तानं सुप्रिया सुळे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गप्पा रंगलेल्या बघितल्या, पण अजितदादांनी सुप्रियाताईंकडे मात्र बघितलंही नाही, पण भाषणातून मात्र जोरदार हल्लाबोल केल्याचं कळतंय. दरम्यान या कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात सुनेत्र पवारांचे बॅनरही झळकावण्यात आले होते, तर व्यासपीठावरील बॅनरवरही सुप्रिया सुळे यांचं नाव कुठेही दिसलं नव्हतं, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या संपूर्ण गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होती आहे.